राज्यात तरुण नेतृत्वाच्या विश्वासावर आणि कार्यकर्त्यांच्या बळावर पुन्हा एकदा राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आणू असा आशावाद नवनियुक्त राज्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलाय. ते संगमनेरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत पराभवामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक मोठ्या पदावरील नेत्यांनी आपापले राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे पाठवले होते. त्यात अशोक चव्हाण यांचाही समावेश होता. त्यामुळे या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या. आदरणीय सोनेजींनी, आदरणीय राहुलजी यांनी, AICC अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं माझी प्रदेशाध्यक्ष काँग्रेस समितीकरता निवड केलेली आहे. एक मोठी जबाबदारी माझ्यावर आहे हे मला त्यामध्ये समजतं. लोकसभेच्या निर्णयानंतरची ही जबाबदारी आहे, परंतु मी निश्चितपणे असं मानतो की आम्ही या जबाबदारीमध्ये आम्ही यशस्वी होऊ आणि पुन्हा एकदा काँग्रेस आणि आम्ही मित्रपक्ष सहविचारी आहोत. महाराष्ट्राचा राज्यकारभार आमच्याकडे घेण्यामध्ये यशस्वी होण्याची खात्री मला आहे. लोकसभेनंतर जी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळं आहे थोडीशी काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यातून कार्यकर्त्याला नवी उमेद देणं आवश्यक आहे, परंतु काँग्रेस आणि मित्रपक्षांचे कार्यकर्ते महाराष्ट्रातल्या सर्वदूर आहेत, सर्वत्र आहेत. एक विश्वास त्यांच्यामध्ये आम्ही निश्चित निर्माण करू आणि पुढच्या कालखंडामध्ये जे महाराष्ट्रामध्ये सरकार येईल ते पुन्हा एकदा लोकशाही आघाडीचं सरकार येईल याची खात्री मला वाटते आणि त्याकरता आम्ही पूर्णपणे जे काही कष्ट करण्याची आहे, मेहनत करायची आम्हाला ती करू. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.